कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्यासंदर्भात मी स्वतः लक्ष घालत आहे आणि त्या अनुषंगाने या बँकेच्या घोटाळ्यातील दोषींवर लवकरात लवकर कारवाई होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधिमंडळात दिली रायगड जिल्ह्यातील कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील तसेच अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या संचालक व अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची आर्थिक घोटाळा केला असल्याचे सिद्ध झाली आहे सदर घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केला जात असताना बँकेतील खातेदार व ठेवीदारांना त्यांची बँकेत ठेवलेली रक्कम तातडीने देण्याची व सदर गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्या संचालक व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली व करण्यात येत आहे अशी लक्षवेधी सूचना आमदार प्रशांत ठाकूर महेश बालदी समीर कुणावार मनीषा चौधरी अमित साटम यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम एकशे नुसार केली होती ही लक्षवेधी सूचना विधिमंडळाच्या सभागृहात आमदार महेश बालदी यांनी सोमवारी उपस्थित केली यावेळी विधिमंडळात लक्षवेधी सूचना मांडताना आमदार महेश बालदी यांनी म्हटले की कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील संचालक सीईओ यांनी भ्रष्टाचार केला हे सीआयडी चौकशीतही स्पष्ट झाले आहे आणि त्या अनुषंगाने एफ आय आर दाखल घेऊन दोन वर्ष झाले हा भ्रष्टाचार एवढा मोठा आणि गंभीर असतानाही पन्नास हजार ठेवीदारांना धोका देणारे विवेक पाटील संचालक व अधिकाऱ्यांवर शासनाने आजपर्यंत कोणतीही गंभीर कारवाई केली नाही मुख्य आरोपी विवेक पाटील यांना ईडीने अटक केली पण संचालक अधिकारी अजूनही मोकळे आहेत त्यांना कोणता राजाश्रय प्राप्त झाला आहे की पाचशे पंचावन्न कोटी रुपयांचा घोटाळे करणारे मुक्तपणे फिरत आहेत असाही सवाल सभागृहामध्ये उपस्थित करत उर्वरित ठेवीदार ना पैसे मिळावेत अशी पुनर्मागणी केली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात लक्षवेधीवर सांगितले की कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळा गंभीर घोटाळा आहे केंद्र सरकारच्या डी आय सी जी सीने ने पाच लाखाची रक्कम संरक्षित केल्यामुळे ठेवीदारांचे क्लेम आहेत ते सेटलमेंट प्रस्ताव पाठविले जवळपास कोटी लाख रुपये आता ठेवीदारांना सी सी कडून मिळाले आहेत परंतु पाच लाखापेक्षा जास्त ज्या ठेवीदारांची रक्कम आहे त्यांचे पैसे अद्याप त्यांना मिळाले नाहीत बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील ईडीच्या कस्टडीत आहेत पण इतर या संदर्भातील संचालक व अधिकारी आहेत त्यांच्यावरती पॅरल केस सी आय डीमध्ये चाललेली आहे या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे त्यामुळे स्वतंत्रपणे प्रत्येक चालकांचा व अधिकाऱ्यांचा सहभाग तपासणार असून तसे तात्काळ निर्देश देण्याचे जाहीर करतानाच या संदर्भातील पुरावे गोळा करून लवकरात लवकर कारवाई करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जाहीर केले